बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा। हावडाहून मुंबईला जाणारी अप मार्गावरील गाडी 18:30 शालिमार एक्सप्रेस नाशिक रोड रेल्वे स्टेशनवर आली असता नाशिक शालिमार एक्सप्रेसच्या मालवाहू बोगीला आग लागली। बघता बघता आगीने रौद्ररूप धारण केले। आग लागल्याचे प्लॅटफॉर्मवरील प्रवाशांच्या लक्षात येताच त्यांनी मोटरमन आणि स्टेशन मास्टरांच्याही बाब लक्षात आणून दिली। यावेळी रेल्वे स्टेशनवरील नियंत्रण पथक दाखल झाले। आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कर्मचाऱ्यांचे प्रयत्न सुरू आहेत। शालिमार एक्सप्रेसच्या बोगीत असलेले लाखो रुपयांचे किमती सामान जळून खाक झाले आहे। सदर एक्सप्रेस नाशिक रोड रेल्वे थांबल्यानंतर प्रवासी उतरत असताना आग लागली। रेल्वे कर्मचाऱ्यांनी सदर बोगी तात्काळ बाजूला केल्याने मोठी दुर्घटना टळली आहे। अजूनही आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी सुनील बेलदार नाशिक। अलग केले इंजिन आणि पॅसेंजर अलग इंजिन बोगीला जी आग होती ते लगेच जास्त असल्यामुळे धूर आणि कॉटन वगैरे असल्यामुळे ती आग भिजून राहिलेलं आहे। परंतु त्यांची हाय टेन्शन जी वायर आहे ती केबल आहे ती जोपर्यंत बंद होते तोपर्यंत पाणी आम्हाला मारता येऊन नाही राहिली एवढी फक्त अडचण आहे। एकदा ती हाय टेन्शन बंद केली त्यांनी तर आम्ही आगीवर त्वरित लगेच नियंत्रण घेऊ। परंतु आता सध्या आगीवर आमचं कंट्रोल आहे। आमच्या दोन बंब आहेत हाय टेन्शन वायर केबल बंद केली तर लगेच आम्ही आग विझवण्यास सुरुवात करू तोपर्यंत उठायचं सर्व लगेच बाहेर काढून।